चला विनंती असेल एक स्कोरर पाठवून द्यायचं आहे मॅनेजमेंट कमिटी, एक स्कोरर पाठवून द्यायचे विनंती असेल. मॅनेजमेंट कमिटी एक स्कोरर पाठवून द्या विनंती आहे. नक्कीच गंगा रोड संघाच्या राकेश अरज यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर तीन चेंडूंवरती तीन षटकार मारले 5,000 रुपयाचं कॅश प्राईज, दोन चेंडूंवरती दोन षटकार मारले 2,000 रुपयाचं कॅश प्राईज, प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज. बांधकाम सभापती एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे सर्वांचे लाडके आदरणीय राजेश शेठ वळवी साहेबांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी फक्त आणि फक्त राकेश आरज यांच्यासाठी असेल. पाहूया संधीचं सोनं करू शकतील का. तीन चेंडूंवरती तीन षटकार मारले तर 5,000, दोन चेंडूंवरती दोन षटकार मारले 2,000, प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचा कॅश प्राईज. राजेश वळवी साहेबांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर नक्कीच मॅच आपल्याला पाहायला मिळते या दोन मातबर संघांमध्ये. दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत, दोन्ही संघांकडे चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या 12 टीम्समधून क्वालिफाय होईल. मैदानावरती सामन्याला होती आहे सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट, बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल यावेळेस या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. फलंदाज महेश शिखेळी होत असताना समाप. पहिल्या बॉल वरती या मॅचची गोल्डन विकेट, वाघाची शिकार केली जाते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज महेश शिखेळी समाप. महेश बॅक टू दी पवेलियन. चला विनंती असेल नेक्स्ट प्लेअर लवकरात लवकर आपण मैदानाच्या दिशेला मार्गक्रमण करायचं आहे. न्यू बॅटरला लवकरात लवकर मैदानाच्या दिशेला पाठवायचे. बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट, महेश शिखेळी समाप झाली आहे. मुश्किल है राव में तो आगे बढ़ तो सही, और ख्वाब बदलेंगे हकीमत में, तू मेहनत तो कर सही. आणि मैदानावरती मेहनत पहिल्या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉल वरती फलंदाजाची खेळी इथे समाप्त झाली आणि बडी मछली जाल में महेश शिकेळी समाप्त. न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल दादू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. दादू उर्फ प्रवीण आपल्याला पाहायला मिळेल. चला कोणी इथे थांबायचं नाही ही विनंती असेल. फटका लाजवाब पाहायला मिळतोय प्रवीणच्या पॅट मधून. हा दर्जेदार फटका, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला धमाकेदार धर्मवीर शशक षटकार. लाजवाब शोक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम असे बॅटिंग जी मात्र दादू उर्फ प्रवीणच्या पॅट मधून आलेला षटकार सांगून गेले. टीमची टोटल लावफलक्यावरती जाऊन पोहोचेल बघता क्षणी. 6 या आकड्यावरती 6 ऑन द बोर्ड.
बघा खेळाडू कक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज नको आहे, त्यासमवेत आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा आवाज नको आहे. ही विनंती असेल, रिक्वेस्ट आहे, याची नोंद करून घ्या. दोन्ही टीम्सला ही रिक्वेस्ट असेल. टीमची टोटल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळेल. सिमन ऑन द बूट 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. फटका लाजवाब एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 3 खेळाडू चेंडूला चेस करतील, मात्र इथे आपण पाहू शकतो मैदानावरती आउटफील्डच्या आधारे फक्त आणि फक्त 2 धावेंवरती समाधान मानावं लागतंय. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 9 आकड्यावरती. अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर व्हाईट आणि त्यानंतर आपल्याला डबल पाहायला मिळतीय. मिळेल जाऊन पोहोचेल 9 आकड्यावरती. यावेळेसचा चेंडू व्हाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावरती 10 धावा पाहायला मिळेल. बघा डगआउटमध्ये आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे समोरचा संघ व्हाईट टाकतो तिथून टाळ्या वाजल्या जातात. तुम्ही डॉट करता, तुम्हाला चांगले चांगले शब्द ते मात्र पोचवले जातात. मध्ये त्या शब्दांचा यूज करू नका, ही विनंती असेल मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. जो आमचा माईक आहे तो माईक फार चांगला आहे, तो आवाज प्रत्येक कॅच करतो, त्यामुळे विनंती असेल कुठल्याही प्रकारचं आपण कमेंट पास करायची नाही आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतो 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे. आतापर्यंत चेंडूंचा विचार केला, चेंडू झाले 4. यावेळेस चांगला चेंडू, दर्जेदार गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल आलेला हा टॉट. टीमची टोटल धावफलकावरती स्थिर 12 आकड्यावरती 12 ऑन द बूट. 12 धावा धावफलकावरती षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला पहिलं मार्गस्थ आहे. फुल टॉस बॉल, फटका चांगला आहे. स्वीपर कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब पाहायला मिळाला मैदानावरती. पंचांकडे अपील, अपील उचलून धरली आहे. ओ यू थी, विकेटचं पतन झालंय शेवटच्या बॉलवरती. इथे विकेटची प्राप्ती टीमची टोटल धावफलकावरती 12 धावा पाहायला मिळतील 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सलामीला आलेले महेश आणि त्यानंतर आता गुड्डूची देखील खेळी होत असताना समाप्त. नवीन बॅटर मैदानावरती अमोल आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया अमोलच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 2 विकेट या पहिल्या षटकामध्ये पडलेले आहेत. 12 धावा धावफलकावरती खर्च केल्या गेल्यात. म्हणजे एकीकडे जर पाहायला गेलं तर विकेट देखील आहे ती जम्याची बाजू गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी, तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल जम्याची बाजू बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी ही आहे की 12 धावा धावफलकावरती ॲड झाला. टीमची टोटल 12 रन्स विथ लॉस ऑफ 2 विकेट. सुमीजी दाबने साहेबांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी असेल ती म्हणजेच गंगारोडच्या प्रत्येक फलंदाजासाठी. 3 चेंडू 3 षटकार मारले, 2000 रुपयाचं कॅश प्राईज. 3 चेंडू 3 चौकार मारले तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं टीमची टोटल धावफलकावरती 12 पाहायला मिळेल. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसरं मार्गस्थ आणि बॉलिंग मार्कवरती पवन आहे. ज्या पवनने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती या स्पर्धेमधली तिसरी विकेट हॅट्रिक कम्प्लीट केली होती. चला स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं असेल. वेळेला महत्त्व द्या मित्रांनो, वेळ फार महत्त्वाची असते. मैदानावरती हा चेंडू खराब पाहायला मिळतोय. व्हाईट प्लस 1 2 धाबा 8 टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 14 पाहायला मिळेल. मी नक्कीच एक उल्लेख केला की वेळ फार महत्त्वाची असते. सकाळी 4 रुपयाला एक वर्तमानपत्र, रात्री 4 रुपये किलोनी विकला जातो रद्दीच्या भावामध्ये, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये थोडीशी सहकार्याची अपेक्षा असेल. आपटी बार फटका लाजवाब, डीप मध्ये फिल्डर जरूर आहेत. मैदानावरती त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या शॉर्ट मध्ये होतं वजन आणि धावा मिळतील या चेंडूवरती अर्धा डझन. इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क बिग इट षटकार फलंदाज दादू उर्फ प्रवीणच्या बॅटमधून या षटकारांच्या 6 धावा आल्यात. आपण पाहू शकतो टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 20 आकड्यावरती.
प्रवीण उर्फ दादूच्या बॅट मधून हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. यावेळेस फटका लाजवाब एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फील्ड चांगली होईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि मैदानावरती तोपर्यंत दोन धावा कंप्लीट. दोन धाबींच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 22 पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं क्रीडा रसिक राजासाठी पर्वणी असेल, कारण 12 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिली मॅच वेता स्वामी विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ गोठेघर ब, दुसरी मॅच खातिवली विपक्ष गेरसे, तिसरी मॅच आटगाव विपक्ष कृष्णा बॉईज वाफे, चौथी मॅच वासिन विपक्ष बादसई, पाचवी मॅच सह्याद्री वाशाळा विपक्ष बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्यानंतर शेवटची मॅच पप्पू इलेव्हन दसे विपक्ष डोंगरीपाडा. खूप चांगली अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील, यात शंका आणि शोभा नाही आहे. यावेळेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 22 एकदा वाट टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचेल, ती मात्र 23 या आकड्यावरती. ऐन मुवमेंटला खऱ्या अर्थानं इथे गोलंदाजी करत असताना इथे थोडीशी मिस्टेक आणि रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे, जो मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून वाईटसाठी. तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळतील, त्यांच्या माध्यमातून चेक केला जातोय. हा चेंडू वाईट आहे की लीगल आहे, कोणी जायचं नाही आहे, विनंती असेल. फेअर डिलेव्हरी असेल, फेअर डिलेव्हरी. रिव्ह्यू लॉस झालेला आहे बॅटिंग टीमचा, याची नोंद करून घ्यायची आहे. म्हणजे 22 एकदा वाट फक्त टीमच्या टोटलमध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला, टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचेल. 23 आकड्यावरती फटका लाजवाब आहे, फक्त दिशा दाखवली. सिंगल आड होईल टीमच्या अकाउंटमध्ये, टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचेल 24 आकड्यावरती. या षटकाचा विचार केला, या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खूप चांगलं समालोचन आपण पाहायला मिळालं. माफ करा, 4 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक. ऑप्शनच्या बाहेर सफल झाले, हुकरायचा प्रयत्न मैदानावरती होता, मात्र एका धावावरती समाधान मानावं लागेल. अजून एका चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. पहिला चेंडू जो वाईड होता, त्यानंतर षटकार, त्यानंतर डबल, त्यानंतर 22 धाव, त्यानंतर 2 चेंडूंवरती 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल धावफलकावरती 25 धावा, 25 ऑन द बोर्ड. गोलंदाज पवनवरती आक्रमक हल्ला चढवला गेला. आतापर्यंत 13 धावा पवनच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चित धाव का खेळ आहे, यार प्रेडिक्शन फेल आहे असं आपण सातत्याने म्हणत असतो. मैदानावरती आलेला हा टॉट बॉल, मैदानावरती षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. कमबॅक करावं लागेल ते म्हणजे स्वर्गीय संतोष तलपडे 11 आसनगाव बी संघाला, कारण म्हटलं जातं मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. काली पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलो से उड़ान होती है. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं स्पीडअप करायचं आहे, 1 मिनिटांचा अवधी असेल. तुम्ही ड्रिंक्स ब्रेक घेतलाय तर 1 मिनिटांचा अवधी असेल. जर फिल्डिंग करणाऱ्या टीमला जरूरत नाही आहे, त्यांनी फील्ड सेट करून घ्या. जसं खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर जाईल, जो मात्र ड्रिंक्स बॉय, तसे आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेमध्ये एकुलता एक गोलंदाज आहे ज्याने मेडन ओव्हर हाताळलंय, असं खेळाडू आपल्याला पाहायला मिळतं मैदानावरती. नंदन आता या तिसऱ्या षटकामध्ये उद्याच्या दिवशी खऱ्या अर्थानं दर्शकांसाठी पर्वणी असणार आहे. तब्बल 12 मातबर संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. वेताल स्वामी संघ फाईट करेल पहिल्या मॅचमध्ये गोठेघर संघासोबत, दुसऱ्या मॅचमध्ये खातिवली संघ गिरसे संघासोबत फाईट करेल, तिसऱ्या मॅचमध्ये एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. आटगाव संघ फाईट करेल वाफे संघासोबत, पाचसाई संघ जो मात्र फाईट करेल चौथ्या मॅचमध्ये टीम वासिन या संघासोबत, पाचव्या मॅचमध्ये सह्याद्री वाशाळा संघ फाईट करेल तो मात्र बेस्ट ऑफ बोरशेती या संघासोबत, आणि पप्पू इलेव्हन दसई संघ फाईट करेल सहाव्या मॅचमध्ये डोंगरीपाडा या संघासोबत. यावेळेसचा चेंडू आपल्याला खरा पाहायला मिळतोय.
व्हाइट बॉल अवंतरची धाव धाव फलकावरती आहे. टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 26 धावा. ज्या नंदनने खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी केली होती या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक हाताळलं होतं असा खेळाडू मैदानावरती नंदन आपल्याला पाहायला मिळतोय या षटकामध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. यावेळेस पटकनला जवाब आहे. चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम बिग इट षटकार 6 धावांसाठी. षटकार आलाय. टीमची टोटल अफलकावरती जाऊन पोचली 32 या आकड्यावरती. गोलंदाज सय्यार नंदन, किस्मत किस्मत की बात होती आज धूप तो कल बरसात है. मैदानावरती चांगल्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळाली कामगिरी मागील मॅचमध्ये. मात्र या मॅचमध्ये त्याच्या माध्यमातून थोडीशी खराब सुरुवात झाली आहे. मात्र हरकत नाही आहे, कभी कभी जीतने के लिए हारना पडतं. हार के जीतने वाले को बाजीगर कहते. पहिल्या चेंडूवरती जरूर वाईट आणि त्यानंतर षटकार आला, त्यानंतर 5 चेंडू तुमच्या हातात आहेत. मैदानावरती कमबॅक झालं तर मात्र यशाची गुरुकिल्ली देखील तुम्हाला सापडेल. मैदानावरती सांगावं लागेल या गोलंदाजाला, राजे तुम्ही पुढे वा, खिंड मी लढवतोय. आणि पाहूया तशा प्रकारची कामगिरी होईल का. मैदानावरती बॅटची एज, इथे वॉट अ कॅच. एकदा कॅच आवडली असेल टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. व्हॉट अ कॅच. मैदानावरती सचिन आज ज्या गोष्टीला हात लावत आहेत ती गोष्ट सोन्याची बनती आहे. मैदानावरती आपण पाहू शकतो ड्रायव्हिंग कॅच, उडता सचिन आपल्याला पाहायला मिळाला. थर्डमॅन मध्ये चपळ खेळाडू लागत असं, सचिन एक चपळ खेळाडू आहेत. आणि मैदानावरती त्यांच्या माध्यमातून ब्रिलियंट कॉट आपल्याला पाहायला मिळाली. बिहाइंड द विकेट अगदी लाजवाब झेल सचिन यांच्या माध्यमातून. टीमची टोटल अफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचेल ती मात्र 32 या आकड्यावरती. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 32 पाहायला मिळती आहे. 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. गोलंदाज नंदनने इथे कमबॅक केलाय. मैदानावरती अशाच प्रकारची कमबॅकची आशा होती असं म्हटलं जातं की हिरे की चमक रखते हो तो मेरे दोस्त अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. टीमला गरज होती आणि गरजेमध्ये या खेळाडूने लाजवाब काम केली आहे. मैदानावरती स्विच इट अटेम आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला हा धर्मवीर चषका मधला धमाकेदार धुवाकेदार आकाशाला गवस निघालणारा गगनबेदी गगनचुंबी आउट ऑफ द पार्क बिग इट षटकार. स्विच हिट केला अटेम आणि मैदानावरती षटकार एक्झिक्यूट करण्यात आला. ही सीधी उंगली से ना निकले उंगली टेढी करणी पडती आहे. इथे मात्र या खेळाडूने अगदी बरणी फोडली आहे आणि 6 धावा एक्झिक्यूट केल्या. थीमची टोटल अवलकावरती जाऊन पोचेल बघता बघता 38 38 या आकड्यावरती. यावेळेस अजून एक चांगला फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार फलंदाजच्या बॅट मधून. त्याने देखील सांगितलं की जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. मैदानावरती काय लाजवाब कामगिरी केली आहे. फलंदाजाने देखील सांगितलं सिकंदर हाला तो क्या नाही झुकता, तारा तूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. दोन चेंडू दोन षटकार सुजयच्या पाठ मधून आपल्याला पाहायला मिळतात. हा एक लाजवाब खेळाडू आहे. मैदानावरती आपण पाहू शकतो आलेला डॉट बॉल, मात्र लाजवाब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. सुजयने काय कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोचेल बघता क्षणी 46 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. टीमची टोटल 44 ऑन द बोर्ड. 46 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेसाठी. आपण पाहू शकतो खूप चांगली उपस्थिती मान्यवरांची देखील आपल्याला पाहायला मिळते. अगदी लांब लांबून आपल्याला पाहायला मिळतील मान्यवरांची देखील उपस्थिती. आदरणीय आपण पाहू शकतो कल्याणचे उद्योजक आणि समाजसेवक रोशन शेठ देशमुख यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते.
त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. मैदानाच्या दिवशी आपण बोलूया जिथे आपल्याला पाहायला मिळतील 44 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र शेवटचा षटक जो मात्र मार्गस्थ आणि बघूया शेवटच्या षटकामध्ये दिनेश कशा प्रकारची कामगिरी करतील. असं म्हटलं जातं अनुभवाची शिदोरी तुम्हाला नक्की कामी येते आणि मैदानावरती एक्सपिरियन्स इज द गुड टीचर असं सांगावं लागेल मैदानावरती दिनेशांना. दिनेशांना सांगावे लागेल की येस माझ्याकडे अनुभवाची शिदोरी आहे आणि त्या शिदोरीमधून मी चांगल्या प्रकारची कामगिरी करू शकेल. शेवटच्या अंतिम अखेरच्या निर्वाणीच्या स्लॉग ओव्हरच्या डेथ ओव्हरच्या हाणामारीच्या षटकामध्ये दिनेश आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती तर स्ट्रायकिंग इनवरती आपल्याला पाहायला मिळतील प्रवीण उर्फ दादू. नॉन स्ट्रायकिंग इनवरती आपल्याला पाहायला मिळतील सुजय. मैदानावरती चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला असं नाही मात्र थोडासा कट झाला. हायवे वरती वळणारे रस्ते आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटल्यावरती वळणारे चेंडू अगदी घातक असतात. मैदानावरती दिनेशने सांगितलं की येस आय वॉज अ एक्सपिरियन्स कंटेंडर माझ्याकडे अनुभव आहे ती अनुभवाची शिदोरी मी खोलली आणि मैदानावरती ऐन मुमेंटला हा डॉट बॉल फेकला गेलाय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो इथे नो बॉल पंचांचा इशारा नो प्लस वन. एक तर कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी अशा प्रकारची कामगिरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीय कारण धावा भरपूर आहेत. अशा वेळी धावा इथे बहाल केल्या जात आहेत. हा फ्रीटचा बॉल आहे सुजय आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती जो प्रत्येक बॉल फ्री हिटिंग करतो अशा खेळाडूला फ्रीटचा बॉल मिळाला आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. आता दिनेश मैदानावरती अडचणीमध्ये सापडल्यात असं म्हटलं जातं प्रेशर आणि प्रेशरमध्ये खऱ्या अर्थानं कुकरशी देखील शिट्टी वाजते. दिनेशला कमबॅक करावा लागेल मैदानावरती. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. खोडप्याचा बॉल चांगला पाहायला मिळतोय मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक धावची मात्र कम्प्लीट झाली एका धावीच्या साथीने. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. साऊंड पोचतील 47 या आकड्यावरती. पहिल्या चेंडू टॉट त्यानंतर नो बॉलवरती एक धाव त्यानंतर आली. दुसऱ्या बॉलवरती सिंगल अगदी फ्रीटचा बॉल अप्रतिम असा हाताळला. टीमची टोटल धावफलकावरती साऊंड पोचली आहे आपण पाहू शकतो 47-47. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलवरती फुलटॉल वसूल करायचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये लाजवाब कामगिरी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2-3 नकार आहे. मैदानावरती 2 धावींवरती समाधान मानावं लागेल. विनंती असेल थोडीशी शांतता ठेवायची. थोडीशी शांतता गरजेची आहे. विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये थोडीशी शांतता ठेवा. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 49 पाहायला मिळेल. 49 धावा धावफलकावरती असतील. गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅकवरती आपण मैदानावरती अजून एक चांगला फटका मात्र कॅच आली कम्प्लीट. फटका फसला धक्का बसला गोलंदाज गालातल्या गालात हसला आणि फलंदाज रुसला. मैदानावरती दिनेशने इथे खूप चांगल्या प्रकारे षटक हाताळलं आणि त्यावरती फलंदाज पास झाले. विकेटचं पतन झालं. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीय ती मात्र 49 आणि न्यू बॅटर मैदानावरती गंगारोड संघ. चला लवकरात लवकर आपण पाठवायचा सिद्धार्थ. न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सिद्धार्थच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. अगदी आपण पाहू शकतो दिनेशच्या माध्यमातून हे षटक लाजवाब आहे. पहिले 4 चेंडू आणि 4 चेंडूंवरती एक नो बॉल. त्याला वगळता खूप चांगली गोलंदाजी डेथ ओव्हरमध्ये केली. त्यांनी देखील सांगितलं की मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है खाली पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त हौसलों से उड़ान होती है. हौसले आमचे मजबूत आहेत हौसले आमचे अस्त आहेत आणि मैदानावरती आमच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी होईल. जरूर माझे खेळाडू थोडे माझे मित्र जे मागे पडले मात्र मला संधी आहे आणि मी त्या संधीचं सोनं करेल कारण म्हटलं जातं माझ्यामध्ये हिंमत आहे आणि ज्याच्यामध्ये असते हिंमत मैदानावरती त्याला मिळते किंमत. जर तुमच्याकडे अनुशासन असेल तर मैदानावरती तुम्ही शासन करू शकता. यावेळी चांगल्या चेडू पंचांकडे लाऊड अपील केली जाते. सिंगल धाव होईल 8 टीमच्या टोटलमध्ये. लेग बायशी एकदा वाट आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा 50-50 धावा ज्या मात्र धावफलकावरती कम्प्लीट झाल्यात. आपोआप टाळ्या वाजल्या जातात ज्यावेळेस 50 आकडा आपण ऐकतो. 4 षटकांची मॅच प्रकाश झोतामधील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अँड फ्लड लाईट्स अगदी अप्रतिम अशी स्पर्धा आपण पाहू शकतो. धर्मवीर चषक 2024 अभिमानाचे 24 स्वाभिमानाचे 24 प्रतिमेचे 24 प्रतिभेचे 24 तुमचे 24 आमचे 24 क्रिकेटच्या संस्कृतीचे. फुलटॉस बॉल फटकला जवाब ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल ऑल इज वेल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक
जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चौथं होत असताना समाप्त टीमची टोटल आपतक 56 आणि 57 धावींचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. ते म्हणजेच गंगा रोड संघाच्या माध्यमातून स्वर्गीय संतोष तळपडे 11 आसनगाव बी या संघासाठी. पाहूया 57 धावा चेस केल्या जातील की डिफेंड धावतो वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ अल्यानी. खऱ्या अर्थानं शहापूरचा बुलंद आणि गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे कम्प्युटराइज कॉमेंटेटर आदरणीय सन्माननीय सोमनाथजी खाडे सरांना मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, तुम्ही पाहत राहा. हरिओम मित्र मंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2024 हा दैदीप्यमान सोहळा. थँक्यू सो मच. चला मित्रांनो, थराराला सुरुवात होत आहे. शेवटची अंतिम मॅच आजच्या दिवसामधील आणि या शेवटच्या अंतिम मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. बिग फाईट मॅच क्वालिफायरचा सामना आजच्या दिवसातील दोन दादा टीम एकमेकांच्या समोर झुंजत आहेत. लक्ष ठेवलंय तब्बल 57 धावांचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतीये. अभी तो नाफी आहे, मुठ्ठीभर जमी पुरा आसमान अभी बाकी आहे. इथून कुठल्या संघाच्या नावावरती ही संध्याकाळ राहील, ही सांज संध्या राहील. आज की शाम किसके नाम, पहिला दिवस आपण पाहिला असेल. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहू शकाल सामन्याला सुरुवात झाली आहे. आजच्या रात्रीत कुणाच्या नावावरती आजची ही सायंकाळ राहील. यावेळेस पहा सिंगल धावील, धावफलकावरती ऍड केली जाईल. डिक्लेअर झोनचा इशारा येतोय. दोन धावा स्कोर कार्ड वरती. सलामीची जोडी सचिन आणि मयूर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. निश्चितच एकमेकांच्या साथीने इथून किल्ला लढवायचा आहे. 57 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. महत्वाची मॅच आहे. धर्मवीर चषकावरती नाव कोरण्यासाठी सुवर्ण संधी या दोनही संघांकडे उभी राहिली आहे. एका बाजूनं वक्रतुंड गंगा रोड आणि दुसऱ्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळतीये टीम स्वर्गीय संतोष तळपाडे 11 आसनगाव. या चेंडूवरती पहा आडव्या बॅटनं खेळलेला फटका. मिडॉनचा फिल्डर चेंडूवरती पकडत असताना पाहायला मिळतो. एक सिंगल कम्प्लीट, दुसऱ्या धाबीसाठी धावतायत आणि यशस्वीरित्या या दोन धावा कम्प्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
दोन धावा इथे धावफलकावरती जोडल्या जात आहेत. दोन धावांच्या मदतीनं स्कोअर कार्डवरती चार धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे मित्र सन्माननीय अमोलजी निमसे सर यांच्याकडनं सचिनजी खोडके सर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. अमोलजी निमसे सर धन्यवाद. यावेळेस पहा या चेंडूवरती हा कसला फटका. सिंगल धाव, एका धावेची मदत धावफलकाला येईल. स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते पाच या आकड्यावरती सुजय गोलंदाजी करतोय. संघाचा तारणहार अष्टपैलू खेळाडू शांतीत क्रांती करत असताना पाहायला मिळत असतो. यावेळेस षटकाची जबाबदारी खांद्यावरती. पॉवर प्लेचं षटक, तब्बल 56 धावा जमवल्या आणि 57 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना संघ मैदानावरती आसनगाव ब स्ट्राईक एंडवरती सचिन. या चेंडूवरती पहा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. सुजय मात्र या मैदानाचा खडानखडा बाईत असलेला खेळाडू आहे. सुंदर चेंडू फेकतोय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन येऊ देत नाही. निर्धाव स्वरूपात संपन्न करत असताना रडारपासनं दूर ठेवतोय. सुजयला माहिती आहे सचिनच्या रडारमध्ये चेंडू जर दिला तर मैदानात थांबणार नाही. आता मात्र शांत झालेलं क्रिकेट, शांत झालेलं मैदान. चारही बाजूला गर्द अंधार आपल्याला पाहायला मिळतोय. हवा सुद्धा बंद झालेली आहे. निश्चितच मागच्या बाजूला आपण पाहत आहे भगवे झेंडे. शांती शांत झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच कुठल्याही प्रकारची काहीच हालचाल आपल्याला पाहायला मिळत नाहीये. वातावरण टाईट आहे. मॅच कठीण होऊन बसलीये. दोनही संघांसाठी महत्वाची मॅच. हा सामना जिंकायचा आहे. धर्मवीर चषकावरती नाव कोरायचंय. एक ट्रॉफी गावामध्ये घेऊन जायचे. या अनुषंगानं संघर्ष चालू आहे. यावेळेस फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलं. दूरवरनं फिल्डर येईल. अडवण्याचा प्रयत्न करेल. शांततेचा भंग करत असताना सचिन खोडकेच्या बॅटमधनं चेंडू निघतोय. सरळ सीमारेषेचं दर्शन घेतोय. चौकार. सुजयजी म्हात्रे यांच्याकडनं दोन डॉटसाठी 500 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. गंगा रोड संघासाठी ही दोन विकेटसाठी 500 रुपये. भरपूर बक्षिसांची खैरात या ठिकाणी पाहायला मिळते. महत्वाची मॅच. हा सामना जिंकायचा आहे. दोन्ही संघांचा जर आपण विचार करत असाल तर अगदी पकड मिळवून सकाळच्या 17 हा संपूर्ण सोहळा आनंद घेत आहेत. भरपूर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. यावेळेस पाहिलं जाईल आउटसाईड द ऑप्शन जास्त बाहेर. पंच आमच्याकडे वळतायत. सांगतायत हा व्हाईट बॉल. पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेची मदत आली आहे. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुजयचं हे षटक जर आपण पाहत असाल. सुजय भगत गोलंदाजी करतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर एक चौकार आलाय. 11 धावा धावफलकावरती जोडतायत. सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळतीये. आसनगाव संघासाठी ही जमेची बाजू. 57 धावा असं वाटतंय की लक्ष फार मोठं आहे. मात्र मित्रांनो कुठलंही लक्ष क्रिकेटच्या मैदानावरती सेफ नसतं. या चेंडूवरती पहा हुक करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. सिंगल एका धाबेचं योगदान येईल. टॉपेज नंतर सिंगल धाब. धावफलकावरती जोडली जाईल. एका धाबेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं. पहिलं षटक संपलंय. 12 धावा धावफलकावरती जोडतायत. शांत संयमी सुरुवात करत असताना आश्वस्त करतायत आसनगावच्या सर्व चाहत्यांना. निश्चित हा सामना आपल्या सुद्धा हातामध्ये आहे. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती जोडतायत. बिनबाद 12 धावा. आदरणीय विजयजी बांदेकर साहेबांच्या वतीनं सचिन खोडकेच्या प्रत्येक धावेसाठी 100 रुपये. पहा मित्रांनो कसं पारितोषिक आहे. आणि समोरून गंगा रोडच्या गोलंदाजांसाठी प्रत्येक डॉट बॉलसाठी 3 डॉट बॉलसाठी 1000 रुपये आणि 2 विकेटसाठी 1000 रुपये सन्माननीय सुजयजी म्हात्रे साहेबांच्या वतीनं. आदरणीय विजयजी बांदेकर साहेबांच्या वतीनं सचिन खोडकेच्या प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झाले. पहा मित्रांनो बक्षिसांची खैरात. ही बक्षिसं नसतात, ही प्रेरणा असते. फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजीसाठी आला. सचिन खोडकेसाठी हा फुलटोच चेंडू. प्रहार करतोय, आघात करतोय, एल्गार करतोय. चेंडू फिरकावलाय सीमारेषेच्या पल्ल्याआड. चौकार की षटकार. चौकाराचा इशारा येतोय. चार धावांची मदत येईल. धावफलकावरती जोडली जाईल. सचिन खोडके मित्रांनो निश्चितच जुना जाणता खेळाडू आहे. संघाला सोबत घेऊन चालणारा खेळाडू. निश्चितच शांत मनाचं व्यक्तिमत्व. शांतीत क्रांती सचिन खोडकेला यासाठी ओळखलं जातं.
चौकाराची मदत येते धावफलकाला. स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल. 15-16 धावा धावफलकावरती आहेत. अरुणजी पडवळ यांच्याकडनं आसनगाव संघ जर विजयी झाला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. पहा मित्रांनो, भरपूर साऱ्या पारितोषिकांची खैरात. पारितोषिक मित्रांनो तुमचा तुम्हाला लागतायत, याचा अर्थ तुमचा सामना संपूर्ण गाव पाहत आहे, संपूर्ण चाहते तुमचा सामना पाहत आहे. व्हॉट अ शॉट, जागेवरनं खडे खडे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. मिस्टर सचिन खोडके ऑन फायर. ठोकलेला हा फायर ब्रँड फटका, षटकार. लक्ष्य मोठं आहे, 57 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. मात्र कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं होता. मित्रांनो मैदानावरती सुरुवात जबरदस्त करतायत. मायूस मत हो बंदे, ये तेरा वजूद नहीं, तू वो कर सकता है जो कभी किसी ने सोचा तक नहीं. गोलंदाज समीर आला आणि समीर वरती हल्ला करायला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर 4, त्यानंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंवरती 10 धावा वसूल करत असताना सामना निश्चितच आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला जातोय. स्कोर कार्डवरती 22 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. 22 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2, फिरकीचं आक्रमण पाहायला मिळतंय. जखमी आहे मात्र संघासाठी टीमसाठी खेळणार समीर गोलंदाजी मार्कवरती. फिरकीचा जादूगार, कमबॅकची गरज. यावेळेस लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळतोय, सरळ जातोय विकेट किपरच्या मागे. त्या ठिकाणी सिंगल दाबील, कलेक्ट करणं गरजेचं होतं. चेंडू चांगला टाकला होता. पहिल्या 2 चेंडूंवरती बाजी मारली होती फलंदाज सचिन खोडकेनं. त्यानंतरच्या चेंडूवरती बाजी मारतोय गोलंदाज. फेकलेला हा चेंडू आपण पाहत असाल, एक सिंगल धाव जरूर येईल. मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास यावेळेस वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल, कारण हा चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न व्हायला हवा होता. फलंदाजाला बीट केलं होतं. सिंगल धाव धावफलकावरती आपण पाहताय, तर एका धाबेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं. ते 23 वरती 23 ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. निश्चितच एक सिंगल धाबेच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट होतीये. स्ट्राईक एंडवरती फलंदाज मयूरला आपण पाहू शकाल. हार्ड हिटर फलंदाज मोठमोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो आणि निश्चितच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये, झेल टिपण्याची सुवर्ण संधी आणि हा झेल या ठिकाणी ड्रॉप होत असताना हातातनं स्किट झाला. कॅच छुटा, गेंदबाज का दिल तुटा. झेल सुटतोय आणि त्यानंतर आपण पाहाल तर 2 धावा कंप्लीट करतायत. क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो झेल पकडणं फार गरजेचं असतं. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करावं लागेल. महत्वाची मॅच आहे मित्रांनो, अतिशय महत्वाचा हा सामना. अभी नाही तो कभी नाही, हा सामना जिंकायचा आहे, मॅच जिंकायची आहे. या मॅचमध्ये निश्चितच दोनही बाजूनं समसमान आग लागलेली आपल्याला पाहायला मिळतीय. फटाक्याची माळ दोनही बाजूनं लागली आहे, दोनही बाजूनं फटाक्याच्या माळा तयार आहेत मित्रांनो. प्रेक्षक वर्गाची तुडुंब गर्दी आणि प्रेक्षकांच्या सानिध्यात साक्षीनं चाललेला हा ऐतिहासिक सामना मैदानावरती. स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आम्हाला गाजवायचा आहे. अंकुशजी गबाळे आणि अरुणजी पडवळ या मान्यवरांच्या माध्यमातून जर आसनगाव क्वालिफाय झालं तर प्रत्येकी 1000 आणि 2000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक संघासाठी पारितोषिक, प्रत्येक खेळाडूसाठी पारितोषिकं लागतायत. षटक या ठिकाणी 2रं संपतंय. संमिश्र स्वरूपाचं षटक पाहायला मिळालं. पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा, त्यानंतर सुंदर कमबॅक केलं गोलंदाज समीरनं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती पाहायला मिळतायत त्या 26 धावा. बिनबाद खेळतायत ही जमेची बाजू. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 26 धावा जोडतायत. बिनबाद खेळत असताना दोन्ही फलंदाज मैदानावरती संघ आसनगाव संघासाठी खेळतायत. सुंदर खेळ आजच्या दिवसामध्ये या दोन्ही संघांचा पाहायला मिळाला. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं, चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी, त्याचबरोबर एक दर्जेदार फिल्डिंगचं प्रात्यक्षिक दोन्ही संघांकडनं पाहायला मिळालं. आजचा दिवसभराचा खेळ ज्या दोन संघांनी गाजवला ते दोन संघ मैदानावरती एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. जद्दोजहद चालू झालीये. धर्मवीर चषकाची ट्रॉफी आमच्या नावावरती करायची आहे या अनुषंगानं मैदानावरती झुंजतायत.
संघर्ष करता है। 12 चेंडूं का खेल शिल्लक है। षटक क्रमांक 3 ला सुरुआत। पहला चेंडू आक्रमण चढ़वला है। फिल्डर त्या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय। हातातन चेंडू निसटतोय। सिंगल कंप्लीट। दुसरा धाबेसाठी धावतायत। गुड रनिंग बिटवीन द विकेट। दोन धाबा कंप्लीट करत असताना स्कोर कार्डला पुढे घेऊन सरकून जातायत ते 28 या धावसंख्येवरती। सुजयजी मात्र यांच्याकडनं 3 डॉटसाठी 500 रुपये, विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये, 3 डॉटसाठी सुद्धा 1000 रुपये सुजयजी म्हात्रे यांच्याकडनं प्रत्येक गोलंदाजासाठी बक्षीस पाहायला मिळत आहेत। दर्शनजी बोंबे साहेब यांच्याकडनं जर आसनगाव विन झालं तर 1000 रुपयाचं पारितोषिक। पहा मित्रांनो, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता। बॅट निश्चितच फिरवली नाही, फॉलो केलं होतं, मात्र निश्चितच कदाचित वाईड आहे या अनुषंगानं या चेंडूला फेस केलं। चेंडू सरळ विकेटकीपरच्या स्वाधीन। गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल। गोलंदाज सिद्धू गोलंदाजीसाठी फेकलेला निर्धाव राईट अमोर द विकेट। लेग ब्रेक मारा करत असताना यावेळेस या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न। अचूक जागेवरती फिल्डर आहे। सुंदररित्या हा झेल टिपला जातोय मैदानाच्या आत। आपण पाहताय आसनगाव संघाला दिलेला हा 440 चा झटका। फलंदाज बाद होतोय। मयूरचा खेळ संपला। नऊ चेंडू 29 धाबांचा अजूनही लक्ष पार करायचं आहे। स्कोर कार्ड वरती 28 धाबा। षटक तिसरं चालू आहे। 9 चेंडू 29 धाबा बनवल्या जातील का मित्रांनो? संघर्ष मोठा पाहायला मिळतोय। एका डॉट नंतर संघर्ष वाढत चाललाय। एका डॉट नंतर मित्रांनो अडचणी वाढत चालल्यात आसनगाव संघाच्या। मात्र मित्रांनो अडचणींना घाबरून जायचं नसतं। आयुष्य असू दे किंवा क्रिकेटचा खेळ, वादळं येत असतात, वादळं जात असतात। या वादळांना निधड्या छातीनं सामोरं जायचं असतं। इथून सामोरं जावं लागेल। 9 चेंडू 29 धावांचं लक्ष कशा पद्धतीनं पार केलं जाईल प्रश्न पडलाय सचिन घोडकेला, प्रश्न पडलाय नवीन फलंदाज मैदानात आलाय एवन पवन। आजच्या दिवसामध्ये ज्याचा खेळ सुंदर राहिलाय पवन मैदानावरती, पवन चंदे विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक। सुजयजी मात्र यांच्याकडनं यावेळेस पहा फसलेला फटका। चेंडू हवेत, झेलसाठी प्रयत्न केला नाही। एक कंप्लीट, दुसऱ्या धाबेसाठी धावतायत आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करतायत। थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से सागर भरत आहे। एका धाबेनं दुहेरी धाबेनं डावाला पुढे घेऊन जावं लागेल मित्रांनो। संघर्ष जरूर मोठा आहे, मात्र या संघर्षाला निधड्या छातीनं सामोरं जावं लागेल। सेकंड आली आहे, दोन धाबा येत आहे धावफलकावरती। आपण पाहिलं तर 30 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहे। 30 ऑन द बोर्ड, 30 धाबा स्कोर कार्डवरती। षटक तिसरं चालू आहे। अजय डोंगरे यांच्याकडनं पारितोषिक वाढलंय। 5000 रुपयाचं पारितोषिक। आसनगाव क्वालिफाय झालं तर यावेळेस फटका चांगला आहे। फिल्डर दूरवरती चेंडू पकडतोय, फेकतोय। एकच धाबेवरती संतुष्ट राहावं लागेल। टिचून फलंदाजी, टिचून फिल्डिंग, टिचून गोलंदाजी। क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये। यासाठी धर्मवीर चषकाला ओळखलं जातं मित्रांनो। प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं या मैदानावरती यावं, या मैदानावरती खेळावं, आपल्या नावाची छाप मैदानावरती सोडावी। आणि निश्चितच यासाठी वर्षभर आपण वाट पाहत असतो। वर्षभर वाट पाहिल्यानंतर या दोन संघांच्या नशिबाला हे भाग्य लाभलंय। क्वालिफायरचा सामना खेळतायत, पोहोचायचंय तब्बल 57 धावांपर्यंत आसनगाव या संघाला। समोरून मात्र आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही असं सांगत असताना टिचून केलेली गोलंदाजी। गंगारोड संघासाठी चाललेलं हे तिसरं षटक। सचिन खोडके निश्चितच हे सूत्र कसं सोडवेल, हे प्रमेय कसं सोडवलं जाईल। यावेळेस पहा फटका खेचलाय, फसलेला फटका। अचूक जागेवरती फिल्डर, मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार। फलंदाज होतोय बाद, सचिन खोडके तंबूच्या आश्रयाला। या मॅचची गोल्डन विकेट या ठिकाणी कॅरी केली जात आहे। मोठी विकेट कॅरी होतीये। फलंदाज बाद होतोय, सचिन खोडके तंबूच्या आश्रयाला। सुजयजी म्हात्रे यांच्याकडनं प्रफुल्लसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय। या मॅचची महत्वाची विकेट काढली आहे आणि या मॅचमध्ये 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता। चला स्पीडअप करा मित्रांनो, वेळेची काळजी घ्या। शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 26 धावांची आवश्यकता। आता मात्र भगवा फडकायला सुरुवात झाली आहे मित्रांनो। भगवा कुणासाठी फडकतोय? या मैदानावरती विजयाचा झेंडा कोण गाडणार? यासाठी आता मात्र थोडा वेळ वाट पाहावी लागेल। शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 26 धावांची गरज।
पकड़ मिळवून ठेवलेला हा सामना गंगा रोड संघाने आपण पाहत असाल। दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पहिल्या षटकावरती निश्चितच आक्रमण करण्याचा प्रयत्न सचिनच्या माध्यमातून झाला। एका बाजूने किल्ला लढवत होता मात्र दुसऱ्या बाजूने एक एक बुरुज ढासळवला आणि त्यानंतर आपण पाहत असाल तर विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत, विजयाला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतायत, विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना संघ खेळतोय जबरदस्त कामगिरी करत असताना वक्रतुंड गंगारोड शेवटचे सहा चेंडू शिल्लक तब्बल 26 धावांचं मोठं लक्ष आहे। लक्ष कुठलंही मोठं नसतं मित्रांनो, आठवा दशरथ मांझीला 53-55 किलोमीटरचा जवळजवळ पहाड 23 वर्ष संघर्ष करून फोडला होता, इथं तर तुम्हाला धावा बनवायच्या आहेत। यावेळेस पहा चेंडू हवेमध्ये आहे, फसलेला फटका, जेल टिपण्यासाठी प्रयत्न केले मात्र हा चेंडू हातातनं स्किट होतोय। दोन धावा कंप्लीट करतायत, दोन धावांची मदत येईल, धावफलकावर जोडली जाईल। शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत, 24 धावांची आवश्यकता आहे। शेवटच्या क्षणापर्यंत सामना कुठल्या 5 बाजूला जाईल हे सांगणं कठीण झालंय मित्रांनो। ज्या वेळेला आपण रात्री 11 नंतर या मैदानावरती मॅच होताना पाहतो त्यावेळेला मात्र वातावरण टाईट झालेली मॅचच आपल्याला पाहायला मिळतीये। परिस्थिती गंभीर आहे, इथून कोण खंबीर भूमिका पार पाडेल? स्ट्राईक एंडवरती फलंदाज खेळतोय, जबाबदारी त्याच्या खांद्यावरती। A1 पवन आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगली कामगिरी ज्याची राहिली आहे। सुजयजी भगत सलगच्या 3 डॉटला 500 रुपये, सुजयजी म्हात्रे यांच्याकडनं 3 डॉटला 1000 रुपये, 2 विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक। यावेळेस हा 1 डॉट येतोय, भरपूर साऱ्या बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते। सुजयजी म्हात्रे साहेबांच्या वतीनं निश्चितच मैदानावरती खेळणाऱ्या खेळाडूंना प्रेरणा दिली जाते, या प्रेरणेतून हे खेळाडू घडत असतात मित्रांनो। धर्मवीर चषकाची ट्रॉफी म्हणजे मानाची ट्रॉफी, ही ट्रॉफी कुणाच्या नावावरती जाईल? थोडा वेळ वाट पाहूया, प्रश्नाचं उत्तर मिळेल। आजचा दिवस पवन भरपूर चांगला खेळला या मॅचमध्ये, मात्र कदाचित थोडीशी ताकद कमी पडतीये आसनगाव संघ विचार करत असेल चुकलं कुठं। पूर्वार्धामध्ये तब्बल 56 धावा आपण जिथं खर्च केल्या त्या जर कदाचित थोड्याशा कमी असत्या तर आता एक वेगळं चित्र कदाचित पाहायला मिळालं असतं। मात्र क्रिकेटची मॅच आहे मित्रांनो, कधी कुठला संघ कुठल्या बाजूला सामना झुकवेल हे सांगणं कठीण असतं, कधी कुठला खेळाडू सामना झुकवून घेईल सांगणं कठीण असतं, शेवटच्या चेंडूपर्यंत काय चमत्कार होईल हे सांगणं कठीण असतं। इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टिटी। जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला, खोलवा टप्प्याचा ऑन साईडला खेळतोय, फिल्डर आहे, सीमारेषेवरती पकडेल, फेकेल, दुसऱ्या दाबेसाठी धावत आहेत। आता मात्र मैदानावरती धोका होतोय, धोका झालाय मित्रांनो आसनगाव संघासोबत। गंगा रोड संघ विजयाच्या समीप जात असताना अजून एक गडी मिळवलाय फलंदाज बाद। शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 22 धावांची गरज मित्रांनो, 11-11 धावा प्रत्येक चेंडूवरती कशा पद्धतीनं येतील? अजूनपर्यंत मित्रांनो टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये किंवा क्रिकेटच्या विश्वात 11 धावांचा फटका आलेला नाही। निश्चित 2 चेंडू 11 धावांची गरज। पहिला दिवस आपण पाहिला असेल, पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं मध्यरात्रीला हिंदुस्थान चेरपोली संघानं विजयाचा झेंडा गाडला। कालचा दिवस आपण पाहिला असेल तर इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघानं झेंडा गाडला। सुजय म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपये लागू होत आहेत। निश्चितच गंगा रोड संघ विजयाच्या जवळ आणि विजयाच्या अगदी समीप जातोय, कदाचित औपचारिकता शिल्लक राहते या मॅचमध्ये। आजची रात्र, आजची संध्याकाळ, आज की शाम, गंगा रोड के नाम शायद शेवटचा चेंडू मार्गस्थ होईल। व्यवस्थितरित्या जर हाताळला तर गंगा रोड संघाच्या गोटामध्ये सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे मित्रांनो। हा चेंडू जर व्यवस्थित आला तर मैदानावरती नक्कीच गंगा रोडचा जलवा आपल्याला पाहायला मिळेल। यस, आणि एक सुंदर चेंडू समाप्त होतोय। आज गंगा रोड संघ या ठिकाणी विजयी होतोय, आपलं हार्दिक अभिनंदन टीम गंगा रोड।